रामास्वामी पेरियार यांच्याबद्दल जे काही सांगितलं जातं बोललं जातं पुरोगामी चळवळीमध्ये तर ते एकूणच जाती व्यवस्था नष्ट करण्याच्या चळवळीतील एक फार मोठा धागा होते आणि त्यामुळे आपण जसं तात्यासाहेब महात्मा ज्योत्रा फुलेंचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो त्याप्रमाणे आपण त्याला जोडून स्वामी पेरियार यांचं पण नाव घेत असतो <coughs> महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जाती व्यवस्था अंताची मुवमेंट राबवली गेली आणि त्यानंतर त्या चळवळीमधून पुढे नंतर शाहू महाराज जोडले गेलेत त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जोडले गेलेत आणि ई व्ही रामास्वामी पेरियार हे बाबासाहेबांच्या समकालीन होते असं म्हटलं तरी चालेल म्हणजे एकोणीसशे पंचवीसला जेव्हा रामास्वामी पेरियार यांनी काँग्रेस सोडली तर त्यावेळेस त्यांनी काँग्रेस काँग्रेस सोडण्याचं हे एक कारण होतं की काँग्रेस ही जातीविरोधी कार्यक्रम घेत नाही किंवा शूद्र अतिशुद्रांचे जे काही सामाजिक राजकीय प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काँग्रेस बोलत नाही त्यामुळे एकोणीसशे पंचवीसला रामास्वामी पेरियार यांनी काँग्रेस सोडली आणि मग त्यांनी स्वतंत्रपणे एक स्वाभिमान मुवमेंट उभी केली सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट म्हणून आणि तेव्हापासून मग त्यांनी ते जाती अंताच्या कामाला सुरुवात केली त्याच्या आधी तातासाहेब महात्मा ज्योतिराव फुले त्याच्या आधी शाहू महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये बरंच मोठं काम उभं केलं होतं आणि रामास्वामी पेरियार यांनी जसं इकडे बाबासाहेबांनी काम सुरू केलं साधारणतः त्यांचा एक काल जो आहे तो एकोणीसशे पंचवीसपासून पुढेच आहे म्हणजे एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे पंचवीसला रामास्वामी पेरियार यांनी काँग्रेस सोडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीसला पहिला सत्याग्रह जातीव्यवस्थेच्या विरोधातला महाडचा चौदार तड्याचा संग्राम जो आहे तो बाबासाहेबांचा हा पहिला कृती कार्यक्रम पहिला क्रांतिकारक कार्यक्रम तर जवळजवळ हे समकालीन होते असं म्हटलं तरी चालेल दोघांच्या कामाची सुरुवातही समकालीन झालेली होती रामास्वामी पेरियार यांनी जो काही तामिळनाडू घडवला तो तामिळनाडू आजही आपल्या समोर आदर्श म्हणून उभा आहे एक महत्वाचं काम एक महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकानंतर एक लागोपाठ तीन महापुरुष निर्माण झालेत त्यांनी क्रांतिकारक कार्य केलं तत्वज्ञानात्मक मांडणीही केली परंतु तीन महापुरुष निर्माण झाल्यानंतरही आपण महाराष्ट्रातून ब्राह्मणवाद ना राजकीयदृष्ट्या संपवू शकलो ना सामाजिकदृष्ट्या संपवू शकलो आणि तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्याच्याही काळामध्ये ब्राह्मणवाद कसा महाराष्ट्रामध्ये फोफावला आणि कसा सत्तेत आला हे सगळं आपण पाहतो आहे याच्या नेमकं उलट तामिळनाडूमध्ये घडलं याचं नेमकं तामिळनाडूमध्ये घडलं तामिळनाडूमधून रामास्वामी पेरेऱ्या यांनी अशी काही मुवमेंट उभी केली की, की जेणेकरून ब्राह्मणवाद हा तिथून समूळ उखडला गेला ब्राह्मणवाद राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या असा पूर्णपणे उखडला गेला की जो महाराष्ट्रात नाही उखडला गेला लक्षात घ्या महाराष्ट्राला तीन महापुरुष मिळाले तामिळनाडूला एकच महापुरुष मिळाला आणि एकच महापुरुष मिळून सुद्धा तामिळनाडूमध्ये आजही ब्राह्मणवाद समूढपणे तिथे नष्ट झालेला आहे अजूनही तो पाळेमुळे धरत नाही काँग्रेस खतम झाली आर एस एसला तिथं प्रवेशही नाही आणि भाजपला तर अजिबात प्रवेश नाही लक्षात घ्या तर याची कारणं आपण शोधली पाहिजे म्हणजे आज नेहमी उदाहरणं दिली जातात हे बघा जागतिक स्तरावर काय आणि भारतीय स्तरावर काय आपण नेहमी उदाहरण ऐकतो आता उदाहरण मी सांगतो तुम्हाला बा भारताचे राज्यकर्ते जे आहेत मग ते काँग्रेसवाले असो भाजपवाले असो आणि की कुणी असो हे नेहमी सांगतात की आपली अर्थव्यवस्था आता खूप जम घेणार आहे खूप उंचीवर जाणार आहे आणि आपण जागतिक महासत्ता बनणार आहोत फाईव्ह ट्रिलियन मिलियन वगैरे वगैरे काहीतरी आकडे वापरतात आणि एवढी आपली अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे आणि आपण अमेरिकेच्या बरोबरीने जाणार आहोत वगैरे वगैरे सगळ्या वलगणा अनेक वर्षापासून अगदी म्हणजे ते खाऊजा धोरण जेव्हा आलं तेव्हापासून तर खूप जोरात या वलगणा सुरू झाल्यात एल पी जी धोरण जे आलं खाजगीकरण जे आलं तेव्हापासून तर फार मोठ्या वलगणा ते आता आपण जागतिक महासत्ता बनणार आणि त्या पद्धतीने आम्ही सगळी राष्ट्रीय धोरणं आखतो आहे राजकीय धोरणं आखतो आहे आर्थिक धोरणं आखतो आहे असं सगळं गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये राज्यकर्त्यांकडून सांगितलं जातं कोणी राज्यकर्ता आला तर तो हेच सांगतो की आपल्याला अमेरिकेसारखं महासत्ता बनायचं आहे युरोपसारखं महासत्ता बनायचं आहे पण आपण हे लक्षात घेत नाही की युरोपमधले देश हे प्रगत राष्ट्र का बनलीत एक काळ असा होता की भारत हा सगळ्यात जास्त प्रगत राष्ट्र होता अडीच हजार वर्षापूर्वी जेव्हा की बौद्ध धम्माची क्रांती झाली होती आता बौद्ध धम्माची क्रांती म्हणजे केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक क्रांती नव्हती होती ती बौद्ध धम्माची क्रांती म्हणजे समाज क्रांती होती आर्थिक क्रांती होती सांस्कृतिक क्रांती होती ही आपण लक्षात घेत नाही फक्त धम्मम शरणम गच्छामी म्हटलं की झालं आपण बौद्ध आणि झालं आपलं सगळं तर भारत अडीच हजार वर्षापूर्वी सर्वात जास्त जगात सर्वात जास्त प्रगत राष्ट्र होता तर तो का होता आणि नंतर तो पिछाडीवर का गेला आणि नंतर मग युरोपमधली राष्ट्र प्रगत का झालीत असा प्रश्न जर आपण विचारला तर त्याच्या मुळाशी जाताना आपल्याला काय दिसतं भारत अडीच हजार वर्षापूर्वी जगात सर्वात जास्त प्रगत राष्ट्र का होता याचं कारण असं की त्यावेळच्या बौद्ध धम्माने प्रबोधनाची महाक्रांती केली प्रबोधनाची महाक्रांती केली मोठी चळवळ राबवली आणि लोकांच्या लोकांचा जो मेंदू होता बंदिस्त झालेला वर्णव्यवस्थेमध्ये बंदिस्त झालेला वर्णाश्रम धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये बंदिस्त झालेला त्याच्या विरोधात खूप मोठी प्रबोधनाची चळवळ या बौद्ध धम्माने उभी केली त्यासाठी भिक्खू संघ उभा राहिला आणि हा भिक्खू संघ शिक्षित प्रशिक्षित शास्त्रशुद्ध पद्धतीचं ज्ञान घेऊन तयार व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध विद्यापीठ स्थापन झाली आणि या बौद्ध विद्यापीठामधून जे काही ज्ञान दिलं गेलं त्याच्यातून विज्ञानवादी विचार किंवा समतावादी विचार हा लोकांच्या डोक्यात पेरला गेला आणि तो लोकांपर्यंत नेण्याचं काम बौद्ध भिक्खू संघाने केलं आणि ही प्रबोधनाची महाक्रांती त्या काळामध्ये झाली त्याच्यातून आर्थिक क्रांती झाली वर्णव्यवस्था नष्ट करण्याची क्रांती झाली सांस्कृतिक क्रांती झाली आध्यात्मिक क्रांती झाली आणि त्याच्यामुळे भारत अडीच हजार वर्षापूर्वी सर्वात प्रगत राष्ट्र होतं त्या काळामध्ये काही जी डी पी वगैरे मोजण्याची साधनं नव्हती पण त्या काळामध्ये एवढं मात्र निश्चित होतं की प्रत्येक माणूस हा प्रवासाला निघताना सोबत आपल्या काठीला सोन्याचं गाठोडं बांधून फिरू शकत होता याचा अर्थ असा होता की प्रत्येक माणूस हा प्रगत होता आर्थिक दृष्ट्या सु सबल होता आणि तो स्वतंत्र होता याचा अर्थ तो प्रगत होता म्हणजे म्हणजे हे राष्ट्र प्रगत होतं लक्षात घ्या तर ते केवळ वड़, त्यावेळच्या बौद्ध धम्माने जी प्रबोधनाची क्रांती केली बौद्ध विद्यापीठांच्या माध्यमातून बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून म्हणून भारत अडीच हजार अडीच हजार वर्षापूर्वी प्र प्रगत होता युरोपमध्ये काय झालं नेमकं युरोपमध्ये सुद्धा प्रबोधनाची रेनेसन्स मुवमेंट त्याला म्हणतात युरोपमध्ये रेनेसन्स मुवमेंट म्हणतात ही रेनेसन्स मुवमेंट मोठ्या प्रमाणात राबवली गेली प्रबोधनाची क्रांती राबवली गेली आणि लोकांचा जो मेंदू चर्चमध्ये धार्मिकदृष्ट्या बंदिस्त जो केलेला होता तो मेंदू मोकळा झाला विज्ञानवादी बनला युरोपमधला माणूस आणि मेंदू धार्मिक गुलामगिरीतून चर्चच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि तो मेंदू मुक्त झाल्यानंतर मग मेंदूमध्ये अनेक नवनवे विचार यायला लागलेत त्याच्यातून मग संशोधन प्रवृत्ती वाढली संशोधक विचार यायला लागलेत म्हणजे झाडावरून पडलेलं झाडावरून जा, तुटलेलं फळ हे वरती का जात नाही खालीच का येतं हा विचार न्यूटनच्या मनात पहिल्यांदा का आला कारण न्यूटनचा मेंदू हा धार्मिक गुलांगीतून मुक्त झालेला होता आकाशात वीज चमकली तर ती आपल्याला चमकलेली वीज ही पृथ्वीवर आणता येईल आपल्या घरामध्ये आणता येईल आणि आपल्याला गुलाम बनवता येईल हा विचार त्या एडिसनच्या डोक्यामध्ये केव्हा आला जेव्हा एडिसनचा मेंदू धार्मिक गुलामगिरीतून मुक्त झाला नाही तर त्याच्यापूर्वी पण अनेक लोक वीज बघत होते आकाशात कडाडताना आणि मग ही देवाची कृपा म्हणून वीज चमकते देवाची कृपा म्हणून हे झाडावरचं तुटलेलं फळ खाली पृथ्वीवर येतं तर या देवाच्या अंधश्रद्धांमधून धर्माच्या अंधश्रद्धांमधून जेव्हा मेंदू मुक्त होतो तेव्हा मेंदू नवा विचार स्वीकारतो नवा विचार केव्हा स्वीकारतो मेंदू जेव्हा आधीची घाण जी मेंदूमध्ये आहे ती नष्ट झाल्यावर बघा घरामध्ये नवीन फर्निचर केव्हा येतं जेव्हा आपण जुनं कपाट जे तुटलेलं आहे फुटलेलं आहे ते कपाट जेव्हा आपण रद्दीमध्ये काढून घेतो किंवा कोणाला तरी देऊन टाकतो भंगारवालेला तर सगळा भंग घरातला भंगार बंग, बाहेर निघाल्याशिवाय जागा निर्माण होत नाही आणि जागा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन कपाट येत नाही नवीन फर्निचर येत नाही तर युरोपमधल्या लोकांनी प्रबोधनाची क्रांती करून जुने जे विचार होते धार्मिक जे विचार होते अंधश्रद्धा ज्या होत्या रूढी परंपरा ज्या होत्या धर्मा धर्माच्या नावाने गुलामगिरी जी होती ती प्रबोधनाच्या महाक्रांतीने युरोपमधल्या भांडवलदार लोकांनी कारखानदार लोकांनी ती चळवळ राबवली सामंत आधीची व्यवस्था ही सामंतशाहीची व्यवस्था होती सरंजामशाहीची व्यवस्था होती हुकुमशाहीची व्यवस्था होती राजेशाही होती तर ही राजेशाही नष्ट करण्यासाठी हुकुमशाही नष्ट करण्यासाठी सामंतशाही नष्ट करण्यासाठी जमीनदारशाही नष्ट करण्यासाठी नवीन जो उगवणारा जो पुरोगामी वर्ग होता तो म्हणजे भांडवलदार वर्ग कारखानदार वर्ग या भांडवलदार वर्गाला कारखानदार वर्गाला एक माहीत होतं की लोकांना अंधश्रद्धेतून धार्मिक गुलामगिरीतून मुक्त केल्यानंतर मग आपला भांडवलशाहीचा विकास होईल औद्योगिकरण वाढेल प्रॉडक्शन वाढेल आणि आपण जे कारखान्यांमध्ये प्रॉडक्शन निर्माण करू माल जो निर्माण करू तो मोठ्या प्रमाणामध्ये लोक विकत घेतील बाजारपेठ निर्माण होईल बाजारपेठ होईल आणि मग जेवढी बाजारपेठ फुलते फलते तेवढी भांडवलशाही पण फुलते फलते आणि राष्ट्राचा विकास होतो तर या पद्धतीने प्रबोधनाची क्रांती राबवल्यानंतर तिथल्या भांडुलदारांनी विकास केला प्रगती केली आणि आज युरोपमधली राष्ट्र प्रगत आहेत आता आपण भारतात येऊ आता भारतामध्ये बघा तुम्ही अलीकडे तुम्ही नेहमी ऐकत असाल हे पन्नास टक्केच्या वर रिझर्वेशन गेलं मराठा समाजाचं आणि त्याला स्थगिती आली आणि मग हा वाद गेल्या जवळजवळ मराठा आरक्षणाचा विषय जेव्हापासून आला तेव्हापासून हा विषय चर्चेला येतो आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे पण पन, पन्नास टक्केच्या वर देता येत नाही मग लगेच मराठा समाजाचे लोक काय सांगतात का मग बघा तामिळनाडूमध्ये तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन आहे तिथं पन्नास टक्केच्या वर चालतं मग महाराष्ट्रात का नाही चालत असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अमेरिका प्रगत आहे मग भारत का प्रगत नाही तर अमेरिका का प्रगत आहे याची कारणं जशी आता आपण जाणून घेतली त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन चालतं आणि महाराष्ट्रात का चालत नाही तर त्याची कारणं आपण जाणून घेतली पाहिजे महाराष्ट्राला तीन तीन महापुरुष मिळूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्केच्यावर आरक्षण मिळू शकत नाही आणि तामिळनाडूला एकच महापुरुष मिळाला आणि तो तुम्हाला एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन देतो आणि त्या एकोणसत्तर टक्के रिझर्वेशनला हिंमत नाही कोणाची हात लावायची सुप्रीम कोर्टाची हिंमत नाही केंद्र सरकारची हिंमत नाही पार्लमेंटची हिंमत नाही त्या एकोणसत्तर टक्के आरक्षणला हात लावण्याची का ही तामिळनाडूमध्ये ही ताकद कुठून आली तर ही ताकद आहेस रामास्वामी पेरियार यांच्या सामाजिक क्रांतीची सांस्कृतिक क्रांतीची आणि प्रबोधनाच्या क्रांतीची लक्षात घ्या स्वामी रामास्वामी पेरियार यांनी सांस्कृतिक क्रांती केली म्हणजे नेमकं काय केलं बघा तामिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियार यांच्या जेव्हा सभा सुरू व्हायच्या तर सभे तर सभेचं उद्घाटन कसं व्हायचं माहिती आहे का सभेचं उद्घाटन करताना दीप प्रज्वलन व्हायचं नाही महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून किंवा महापुरुषांच्या फोटोंना हार अर्पण करून उद्घाटन व्हायचं नाही उद्घाटन कसं व्हायचं त्या सभेमध्ये गणपती राम श्रीकृष्ण असे ब्राह्मणी ज्या देवता आहेत वैदिक ज्या देवता आहेत यांचे फोटो त्या सभेमध्ये ठेवलेले असायचे स्टेजवर आणि स्टेजवरचे जे कोणी वक्ते असायचे कार्यकर्ते असायचे ते पायातला पायातली चप्पल काढायचे आणि पायातली चप्पल काढून रामाला दोन जोडे गणपतीला दोन जोडे हाणायचे श्रीकृष्णाला दोन जोडे हाणायचे आणि झालं उद्घाटन सभेचं उद्घाटन झालं थोडी मोठी हिंमत आहे हे हे, हे प्रबोधन केलं आहे रामास्वामी पेरियार यांनी तामिळनाडूच्या जनतेचं ब्राह्मणवादाच्या विरोधात हे याला सांस्कृतिक प्रबोधन म्हणतात याला सांस्कृतिक प्रबोधन म्हणतात याला प्रबोधनाची क्रांती म्हणतात महाराष्ट्रात झालं का असं महाराष्ट्रात अशा प्रबोधनाच्या क्रांतीची सुरुवात झाली लक्षात घ्या अशा प्रबोधनाच्या क्रांतीची सुरुवात झाली पण ही क्रांतीची सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस काँग्रेस नावाच्या ब्राह्मणी पक्षाने ही जी क्रांती सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक क्रांती ही सांस्कृतिक क्रांती त्या काँग्रेसने विकत घेऊन टाकली लक्षात घ्या विकत घेऊन टाकली म्हणजे काय झालं म्हणजे एकोणीसशे पंचवीसला रामास्वामी पेरियार यांनी काँग्रेसला लात मारली आणि काँग्रेसमधून बाहेर पडले आणि प्रबोधनाची क्रांती सुरू केली आणि त्याच एकोणीसशे पंचवीसच्या नंतर महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या की इथले जे क्रांती करणारे जे सांस्कृतिक क्रांती करणारे जे लोक होते सत्यशोधक चळवळीचं नाव घेऊन ब्राह्मणीतर पक्षाचं नाव घेऊन ब्राह्मणीतर चळवळीचं नाव घेऊन जे लोक इथं काम करत होते हे सगळे लोक काँग्रेसमध्ये घुसले रामास्वामी पेरियार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि आमचे इथले महाराष्ट्रातले क्रांतिकारी महाशय लोक हे काँग्रेसमध्ये घुसले आणि काँग्रेसच्या त्या गांधीवादाने ब्राह्मणवादाने या ही सगळी सांस्कृतिक क्रांती जी होती तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची ही सांस्कृतिक क्रांती या काँग्रेसच्या ब्राह्मणवादी लोकांनी विकत घेतली आणि विकत घेतली म्हणजे काय त्याच्या बदल्यामध्ये या लोकांना जे प्रबोधनाची चळवळ करत होते आणि काँग्रेसमध्ये घुसले तर त्या लोकांना त्यांनी छोट्या छोट्या सत्तेचा तुकडा दिला असेंब्लीमध्ये निवडून आणणं वगैरे 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 नंतर मग पुढे मग त्यांचा मुख्यमंत्री केला तर सत्तर वर्ष इथं ते राज्य करत आहेत सत्तर वर्ष महाराष्ट्रात कोण राज्य करत आहे सत्तर वर्ष महाराष्ट्रात कोण राज्य करत आहे ज्यांच्या बापजाद्यांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ ब्राह्मणीतर चळवळ काँग्रेसकडे विकली आणि त्याच्या त्याच्याबद्दलच महाराष्ट्राची सत्ता घेतली ते बापजादे आणि त्यांची मुलं आज काँग्रेस च्या माध्यमातून सत्तर वर्ष राज्य करत होती आणि अशी पिलावड महाराष्ट्रामध्ये राज्य करत असल्यामुळे त्यांच्यावर ब्राह्मणवादी वर्चस्व असल्यामुळे शेवटी पेशवाई आली फडणवीसांची संघाची भाजपची पेशवाई आली महाराष्ट्रात तामिळनाडूमध्ये अजूनही भाजपला प्रवेश नाही लक्षात घ्या तामिळनाडूमध्ये अजूनही संघाला प्रवेश नाही लक्षात घ्या तामिळनाडूची क्रांती तिचा तुम्ही हेवा करता अरे मग हेव करता तर तुमच्या बापजाद्यांनी काय करून ठेवलं महाराष्ट्रामध्ये घाण बघा ना ते जर तुमच्या बापजाद्यांनी जर ती पापं केली नसती महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये जाऊन ती फात्यासाहेब महात्मा फुलींची चळवळ जर विकली नसती आणि जर सत्यशोधक चळवळच महाराष्ट्रात चालू ठेवली असती तर आज तुम्ही पण तामिळनाडूप्रमाणे सेल्फ रिस्पेक्ट स्वाभिमानाने महाराष्ट्रात तुम्ही राज्यकर्ते राहिले असते पण तुमच्या त्या बापजाद्यांनी चळवळ विकून दिली आणि तुम्ही त्यांचे वारसदार तुम्ही त्याच पद्धतीने वागतात इथल्या दलितांवर अन्याय करतात ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विरोधात लाखांचे मोर्चे काढतात ओबीसी जे न्हावी दोबी सुतार शिंपी यांना थोडंफार आरक्षण आत्ताशी मिळायला लागलं तर त्या आरक्षणामध्ये बी तुम्ही वाटा मागायला लागतात त्यांच्या ताटामध्ये बडजबरी बसतात त्यांचं ताट हिसकवतात तर कसं काय तामिळनाडूच्या तुम्ही तामिळनाडूचा हेवा तुम्ही का कसं काय करू शकता तामिळनाडूमधले राज्यकर्ते अक्षरशः न्हावी आहेत धोबी आहेत ते मुख्यमंत्री बनतात तिथं आणि ते तामिळनाडूचे राज्य करते एस सी एस टी मायनॉरिटी सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा वाटा हिस्सा मान्य करून राज्य करतात आणि म्हणून तामिळनाडू आज भक्कमाय मजबूत आहे आणि कोणी त्यांच्या एकोणसत्तर टक्केला हात बिलावू शकत नाही आणि तुमच्या तेरा टक्के गेला एका मिनटात सुप्रीम कोर्टात उडालं अरे का उडालं त्याची कारणं शोधा ना आजही डोक्यामध्ये सरंजामशाही प्रवृत्ती जर राज्यकर्त्यांच्या डोक्यात असेल सामनशाही जर ओळख्यात असेल असेल तर तामिळनाडूचा कशासाठी तुम्ही। हवा करता तुम्ही बघा या सांस्कृतिक क्रांतीचे प्रबोधन क्रांतीची काय ताकद असते मी तुम्हाला एक उदाहरण देतो तामिळनाडूचंच उदाहरण देतो रामास्वामी पेरियार यांचंच उदाहरण देतो फार महत्वाचं उदाहरण आहे नोट करा फार महत्वाचं उदाहरण आहे कोणी सांगत नाही मी सांगतो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी यांना रिझर्वेशन दिलं भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करून पंधरा चार सोळा चार तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस हे सगळे जे अनुच्छेद आहेत संविधानातले ही सगळी जी कलमं आहेत ही एस सी एस टी यांना आरक्षण देणारी आहेत तीनशे चाळीस ओबीसीना आरक्षण देणारं आहे हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान लागू झालं आणि त्याबरोबर एस सी एस टी आणि काही एक दोन राज्यामध्ये ओबीसीना पण आरक्षण सुरू झालं तामिळनाडू वगैरेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून स्वतंत्र भारतामध्ये एस सी एस टी ओबीसीना आरक्षण मिळायला लागलं आणि एक वर्षाच्या आत एक वर्षाच्या आत मनुवादी माणूस सुप्रीम कोर्टात जातो आणि सुप्रीम कोर्ट कुठलीही दिरंग दिरंगाई न करता सुप्रीम कोर्ट कुठलीही दिरंगाई न करता एक वर्षाच्या आत सुप्रीम कोर्टाने सगळ्या जाती जमातीचं रिझर्वेशन रद्द केलं सगळ्या जाती जमातींचं रिझर्वेशन रद्द केलं एस रद्द केलं टीनचं रद्द केलं दलित आदिवासी कोणालाच जाती आधारावर रिझर्वेशन नाही रद्द सुप्रीम कोर्टाने एक वर्षाच्या आत रद्द करून टाकलं एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे पन्नासला राज्यघटना लागू होते आणि एकोणीसशे एकावन्नला एस सी एस टीचं ओबीसीचं आरक्षण खतम आणि लगेच नेहरू सरकारने सुप्रीम कोर्टाचा आदेश पडून लगेच पार्लमेंटमध्ये लगेच कायदा करायला तयार की आता रिझर्वेशन सुप्रीम कोर्टाने रद्द आहे आणि मग आता आपण केंद्र सरकार म्हणून सगळ्या राज्यांना आपण पत्र पाठवू आणि सगळ्या राज्यांना सांगू की रिझर्वेशन खतम आता याच्या पुढे कुठलंही रिझर्वेशन राहणार नाही काय सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे त्यावेळेस सगळे हातबल झाले होते सगळे एस सी एस टी ओबीसीचे नेते सगळे हातबल झाले होते सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला रिझर्वेशन गेलं आता काय करायचं तर एकमेव रामास्वामी पेरियार हे जे नेते होते भारतातले एकमेव नेता भारतातला या नेत्याने आंदोलन सुरू केलं तामिळनाडूमधून ओबीसींचं आंदोलन उभं केलं आणि तामिळनाडूच्या ओबीसींनी असं काही आंदोलन केलं आणि असं काही पेटवलं तर नेहरू सरकारला ताबडतोब ता पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं लागलं आणि ताबडतोब पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये बिल मांडावं लागलं आणि पंधरा पंधराव्या कलम आणि सोळाव्या कलमामध्ये दुरुस्ती करावी लागली आणि त्याच्यानंतर मग पंधरा चार सोळा चार अस्तित्वात आलं काय होता हा नवीन कायदा पंधरा चार सोळा मधला रिझर्वेशनला संरक्षण देणारा कायदा नेहरू सरकारला बनवावा लागला कोणामुळे फक्त एकमेव नव्हता स्वामी पेरियार आणि एकमेव कारण ओबीसीचं आंदोलन या ओबीसींनी या तामिळनाडूमधल्या ओबीसींनी दलित आदिवासींचं आरक्षण वाचवलं रिझर्वेशन वाचवलं लक्षात घ्या तर ही ताकद कुठून आली तामिळनाडूच्या ओबीसींमध्ये एकच महापुरुष तीन तीन महापुरुष नाही काही गरज नाही एकच महापुरुष स्वामी फेऱ्यात कुठून आणली एवढी एवढी ता, ताकद तामिळनाडूमधल्या ओबीसीने तर सांस्कृतिक क्रांती सांस्कृतिक क्रांती तिच्यातून सामाजिक क्रांती लक्षात घ्या ही जी महाराष्ट्रातल्या जनतेने ती केली नाही महाराष्ट्रातल्या जनतेने ती केली नाही आणि जी करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते हरामखोर सगळे काँग्रेसमध्ये घुसलेत सगळे काँग्रेसमध्ये घुसलेत आणि अक्षरशः विकले गेलेत आणि त्यासोबत तात्यासाहेब महात्मा ज्योतराव फुलेंची सामाजिक क्रांती पण विकून टाकली आणि आज महाराष्ट्राला आणि पूर्ण भारताला जी काही पेशवाईची फळक चाखावी लागत आहेत तर हे असेच हेच क्षत्रिय तिकडे जाट तिकडे पटेल तिकडे रेड्डी इकडे हे क्षत्रिय मराठा या लोकांमुळे पेशवाई आली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं स्पष्टपणे तुम्ही जर रायटिंग या स्पीचेसचा पाचवा खंड काढा बाबासाहेब आंबेडकरांचा पान नंबर एकशे बारा काढा त्याच्यात एक चा चा चार्ट आहे एक तक्ता आहे हिंदू धर्माचा एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याचा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे पहिल्या भागामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या वर्णातून निर्माण झालेल्या जाती ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय म्हणजे जाट पटेल मराठा आणि वैश्य म्हणजे हे सगळे बनिया अंबानी अडाणी हे सगळे लुटेरे तर हा पहिला वग हा पहिला हिंदू धर्माचा हा पहिला कप्पा आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये मग ते शूद्र म्हणजे ओबीसी भटके गुन्हेगार जाती जमाती आणि नंतर सगळ्यात शेवटचा टप्पा अस्पृश्य तर ते सांगतात की पहिला जो टप्पा आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यांचा हे नेहमीच जाती व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात कारण ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यांचे हितसंबंध जाती व्यवस्था जिवंत ठेवण्यामध्ये आहेत लक्षात घ्या लक्षात घ्या म्हणजे आज क्षत्रिय जाती ज्या आरक्षण मागतायत ते त्यांच्यातल्या गरिबांच्या हितासाठी नाही मागते लक्षात घ्या आणि एक ब्राह्मण पेशवा मुख्यमंत्री या मराठा आरक्षणाला सपोर्ट करतोय तो मिळवून देतोय आरक्षण एक ब्राह्मण पेशव्याला काय पडली की मराठ्यांना आरक्षण देण्याची पडली त्याला कारण त्याला माहीत आहे की या क्षत्रियांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच आपल्याला पेशवा आणता येईल आणि म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाचा डाव खेळला तिकडे जाटांना पेटवलं गेलं आहे हो ओबीसीमध्ये घुसण्यासाठी इकडे गुजरातमध्ये पटेलांना पेटवलं गेलं आहे मध्ये घुसण्यासाठी तिकडे राजपूत आंदोलन करतायत गुरुजर आंदोलन करतायत मध्ये घुसण्यासाठी का कारण तामिळनाडूच्या वरून त्यांना सगळ्यांना या ब्राह्मणवाद्यांना कल्पना आली आहे की ब्राह्मणवादाच्या विरोधात क्रांती करू शकतो तो फक्त ओबीसी घटक आणि हे तामिळनाडूने सिद्ध केलं आहे तामिळनाडूच्या ओबीसीने सिद्ध केलं आहे आणि मग तामिळनाडूच्या ओबीसीने जशी सांस्कृतिक क्रांती केली ब्राह्मणवाद खतम केला तसं महाराष्ट्रातल्या ओबीसींनी करू नये म्हणून ओबीसीचं आरक्षण खतम करा मग ओबीसीचं आरक्षण खतम करायचं असेल तर कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची राजस्थानचं ओबीसीचं आंदोलन जर खतम करायचं असेल तर ते कसं खतम करायचं तर तिथले जे जाट आहेत त्यांना ओबीसीमध्ये घुसवायचं उत्तर प्रदेशमध्ये जाटांना ओबीसीमध्ये घुसवायचं राजपूतांना ओबीसीमध्ये घुसवायचं गुजरातमध्ये पटेलांना ओबीसीमध्ये घुसवायचं आणि गुजरातमधले ओबीसी खतम करायचे तर तामिळनाडूने हे सिद्ध केलं आहे लक्षात घ्या की सांस्कृतिक क्रांती करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ओबीसींवर आहे आणि ती जर केली तर ता तामिळनाडूप्रमाणे बाकीच्या राज्यांना पण त्याचे फायदे मिळतात पण बाकीच्या राज्यांपर्यंत हे जाऊ नये त्यासाठी फार मोठं षडयंत्र रचण्यात आलं लक्षात घ्या फार मोठं षडयंत्र रचण्यात आलं तामिळनाडूची ओबीसींची क्रांती कर्नाटकमध्ये येऊ नये तामिळ महाराष्ट्रात येऊ नये कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तीन महापुरुष म्हटल्यानंतर महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त क्रांतिकारक होऊ शकतो पोटेन्शियल त्याच्यामध्ये प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर फुले शाहू आंबेडकर आपण नेहमी वारंवार नावं घेतो आणि मग महाराष्ट्रात प्रचंड तक पोटेन्शियल आहे का आहे क्रांतीचं आणि तामिळनाडूची आग महाराष्ट्रात येऊ शकते हे ब्राह्मणवाद्यांना पक्क ठाऊक होतं म्हणून मग त्यांनी त्या काळामध्ये काय केलं जे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता त्याच्यातून जो एक आंदोलन निर्माण झालं होतं संयुक्त महाराष्ट्राचं मराठी मराठी म्हणून तर हे जे आंदोलन होतं हे आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणवादी लोकांनी मराठा राज्यकर्त्यांना सोबत घेऊन मराठा राज्यकर्ते म्हणजे क्षत्रिय राज्यकर्ते आणि ब्राह्मण म्हणजे आर एस एस वगैरे वगैरे सगळे इथले सगळे जे ब्राह्मण बुद्धिमान महाराष्ट्रातले वेगवेगळ्या दैनिकात संपादक म्हणून काम करणारे हे सगळे लेखक साहित्यिक हे सगळे बुद्धिमान तर ब्राह्मण बुद्धिमान आणि हे क्षत्रिय राज्यकर्ते मराठा या दोघांनी एकत्र येऊन काय केलं त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून त्यांनी शिवसेना स्थापन केली शिवसेना स्थापन केल्यानंतर काय झालं शिवसेना स्थापन केली आणि त्यांचं आंदोलन काय पहिलंच आंदोलन काय त्यांचं पहिलंच आंदोलन बजावपुंगी भगाओ लुंगी हे त्यांचं आंदोलन कोणाच्या विरोधात होतं तामिळनाडूच्या लोकांच्या विरोधात होतं महाराष्ट्रात जे तामिळनाडूचे लोक आले होते रोजगारासाठी रोजीरोटीसाठी त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक तामिळनाडूच्या लोकांच्या विरोधात जाणीवपूर्वक बजावपंगी भगावलुंगी काय आंदोलन केलं ते तामिळनाडूच्या विरोधात केलं कारण तामिळनाडूमधले लोक जर इकडे आलेत सेटल झालेत आणि तामिळनाडूचा जो क्रांतिकारक विचार आहे रामास्वामी पेरियार यांचा तो क्रांतिकारक विचार जर महाराष्ट्रात जर रुजला या लोकांच्या माध्यमातून तर महाराष्ट्र हा क्रांतिकारी बनेल आधी जगता इथं फुलेशाहू आंबेडकर आणि त्याला जर राम रामास्वामी पेरियार यांचा जर विचार येऊन पडला तर महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं क्रांतिकारक राज्य ब्राह्मणवादाच्या विरोधात निर्माण होऊ शकतं आणि म्हणून शिवसेना स्थापन झाली आणि शिवसेनेच्या हातामध्ये हे पहिलं कार्य हा पहिला कार्यक्रम दिला वास्तविक काही कारण नव्हतं संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता मुंबईचा जो लढा होता महाराष्ट्राचा जो लढा होता तो गुजरातच्या भांडुलदारांच्या विरोधात होता मुंबईची मुंबईचं भांडण कोणाशी होतं तामिळनाडूशी होतं का तामिळनाडू मागत होतं का मुंबई आमच्या ताब्यात द्या म्हणून तर गुजरातचे उच्च जातीय जे ब्राह्मण भांडवलदार होते बनिया भांडवलदार जे होते ते मुंबई मागत होते व्यापारासाठी आणि त्यांच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता आणि त्या गुजरातच्या मोरारजी देसाईने एकशे पाच लोक ठार केले होते मराठी लोक कामगार लोक मराठी महाराष्ट्रीयन एकशे पाच लोक ठार केले होते शत्रू कोण होता गुजरातचा ब्राह्मण आणि बनिया भांडवलदार कारखानदार हा शत्रू होता महाराष्ट्राचा पण शिवसेना स्थापन करून शत्रुत्वाची दिशा कुठं बदलली गेली तामिळनाडूकडे तामिळनाडूकडे तामिळनाडू हा आपला शत्रू आहे बजावपुंगी भगावलुंगी अशा प्रकारे आपल्याला तामिळनाडूपासून पासून तोडण्यात आलं तामिळनाडूच्या लोकांपासून तोडण्यात आलं तामिळनाडूच्या विचारापासून तोडण्यात आलं आणि रामास्वामी पेरियार आणि फुले शाहू आंबेडकर यांची विचारांची भेट होऊ दिली नाही तामिळनाडूची ओबीसी क्रांती करतायत आणि महाराष्ट्रातले ओबीसी शिवसेनेमध्ये आपल्याच तामिळनाडू ओबीसीच्या विरोधामध्ये बगावलुंगी म्हणून का आंदोलन करतायत तर हे षड्यंत्र केव्हा समजेल आम्हाला हे षड्यंत्र केव्हा समजेल आम्हाला की तामिळनाडूची क्रांतिकारकता महाराष्ट्रात येऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि क्षत्रिय राज्यकर्त्यांनी म्हणजे ब्राह्मण आणि मराठा राज्यकर्त्यांनी किती नीचपणा केला आहे किती नालायकपणा केलेला आहे लक्षात घ्या आणि तामिळनाडूचा हेवा करतात एकोणसत्तर टक्के तिथं आरक्षण मग आम्हाला पण आरक्षण पाहिजे ते पन्नास टक्क्याच्यावर अरे कसं मिळेल हे बापजादांनी जी पापं करून ठेवली आहेत ही पापं कोणी भरायची ही पापं कोणी भरायची साधा विचार आहे ना साधी साधी गोष्ट आहे हा विचार कोण करेल आणि अजूनही सुधरत नाही अजूनही सुधरत नाही ते त्या फडणवीस पेशव्या पेशव्याच्या गाईडलाईननुसारच चालू आहे सर्व अजूनही ब्राह्मणच मार्गदर्शक आहे त्यांचा राज्य जरी बदललं असलं कोणाचंही असलं आता ते सगळ्या पेशवाईच्या मार्गदर्श हे जे पक्ष आहेत भाजप सेना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे जे प्रस्थापित पक्ष आहेत हे सगळे आर एस एसच्या गाईडलाईननुसार चालू आहेत सगळे पक्ष काँग्रेस सकट राष्ट्रवादी सकट भाजप सकट शिवसेना सकट हे आर एस एसच्या गाईडलाईननुसार चालू आहेत आणि म्हणून अखिल भारतीय पेशवाई अगदी पद्धतशीरपणे स्थापन होते आहे मला तुम्ही असं सांगितलं नाही की भाजपने आपल्या कारकिर्दीमध्ये जे कामगार विरोधी कायदे केलेले आहेत जे शेतकरी विरोधी कायदे केलेले आहेत जे एस सी एस टी ओबीसीच्या विरोधात कायदे केलेले आहेत आणि जे काही ते राबवत आहेत सगळं देशविरोधी जनताविरोधी आम्ही सत्तेवर आल्यानंतर हे आम्ही सगळं नष्ट करू भाजपचे सगळे कायदे खतम करू असं आश्वासन अजूनही एकाही विरोधी पक्षाने दिलेलं नाही मला दाखवाय मला एक स्टेटमेंट दाखवा ते विरोध करतात पार्लमेंटमध्ये विरोध करतात जसं की आता तुम्ही बघितलं शेतकरी विरोधी शेतकरी विरोधी कायदा पार्लमेंटमध्ये आता पास झाला कायदा पास झाला आत्ता शेतकरी विरोधी परवा तेरवा आणि शेतकऱ्यांचे भारतातले सगळ्यात मोठे नेते शेतकऱ्यांचे भारतातले सर्वात मोठे शेतकरी नेते माजी कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब हे मतदानाच्या दिवशी गैरहजर आणि शेतकरी विरोधी बिल राज्यसभेत मानले जात आहे आणि हे महान शेतकरी नेते गायब राज्यसभेतून पार्लमेंटमधून गायब आणि इथे येऊन आज पत्रकार परिषद घेत आहेत याचा अर्थ काय होतो भारतातला एकही विरोधी पक्षनेता आर एस एसच्या धोरणाच्या विरोधात जाऊ शकत नाही गेला तर काय होईल जसं मुंडेंचं होईल झालं तसं होईल जसं भुजबळांचं झालं तसं होईल जसं लालू प्रसाद यादवांचं झालं तसं होईल भारतातले सगळे राजकीय नेते हे मृत्यूच्या दशतीमध्ये आहेत जेल जाण्याच्या दशतीमध्ये आहेत ही जी प्रचंड मोठी पेशवाई जी आलेली आहे ही पेशवाई केवळ भाजपच्या माध्यमातून येत नाही आहे ही पेशवाई भारतीय जनता पक्षाच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून नाही येत आहे ही जी पेशवाई येते आहे ही काँग्रेसच्या मुकसंमतीने येते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुकसंमतीने येते आहे शिवसेनेच्या मुकसंमतीने येते आहे लक्षात घ्या तर आणि राजकीय पक्षाचा काही संबंध नाही सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते पेशवाईचे आहेत आलं लक्षात पेशवाई कोणत्या पक्षाची नाही आहे पक्ष पेशवाईचे आहेत आर एस एसचे आहेत तर लक्षात घ्या आणि हे आम्ही अनेक वेळा उघड करून सांगितलेलं आहे की पेशवाई आणण्यासाठी जे जे काही कार्यक्रम राबवले जात आहेत तर त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक सगळ्यात मोठा कार्यक्रम हा आहे की ओबीसीचं खच्चीकरण करणे ओबीसीचं खच्चीकरण केल्याशिवाय पेशवाई स्थापन होऊ शकत नाही काय ऐतिहासिक पुरावे काय आहेत आपल्याकडे मी जे मांडतो आहे त्याला काही पुरावे पाहिजेत ना का मी बोलतोय नुसता पुरावे आहेत पेशवाईला सगळ्यात मोठा विरोध कोणी केला हो आपण नेहमी ते भीमा कोरेगावचं सांगतो भीमा कोरेगावचं तर आहेच पण त्याच्या आधी कोणी विरोध केला पेशवाईला बघा पेशवाई जी स्थापन झाली ती महाराष्ट्रातल्या सरंजामदार मराठ्यांच्या मदतीने लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचा खून कोणी केला जरी ब्राह्मणांनी मार्गदर्शन केलेलं असलं खून करण्यासाठी प्रत्यक्ष खून कोणी केला सोयराबाईने लक्षात घ्या सगळे सामान्य इथले जे सक, जे काय होते सगळे सरंजामदार जे छत्रपती शिवरायांना शूद्र मानत होते करत होते इथले सगळे महाराष्ट्रातले सरंजामदार आमदार शहाण्णव कुडी या लोकांच्या मदतीने पेशवाई आली आणि आता पेशवाई आलेली आहे ती पण या सरंग आहे मला तुम्ही सांगा की दोन हजार चौदाला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात भाजपला बहुमत नव्हतं भाजप आणि सेना मिळून पक्ष सत्ता स्थापन होणार होती भाजपची दोन हजार चौदाला मग शिवसेना सपोर्ट करत नव्हती त्यामुळे भाजपचं सरकार येत नव्हतं फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत नव्हते मग फडणवीसांना मुख्यमंत्री कोणी बनवलं आमचे महान नेते कृषी क्रांतिकारक शेतकऱ्यांचे नेते माननीय शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी पक्षाचा बिनशर्त पाठिंबा फडणवीसांना दिला आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि मग पेशवाई स्थापन झाली तर मराठ्यांच्या मदतीशिवाय पेशवाई स्थापन होत नाही आणि अखिल भारतीय स्तरावर जाट पटेल मराठा वगैरे या सगळ्या ज्या जाती आहेत यांच्या मदतीनेच अखिल भारतीय पेशवाई स्थापन होते लक्षात घ्या तर त्या पेशवाईला ती जी पेशवाई होती आधी पुण्यात पुण्याहून लादली गेलेली त्या पेशवाईला सगळ्यात सर्वात जास्त विरोध जर कोणी केला असेल तर यशवंतराव होळकर धनगर समाजाचा माणूस धनगर समाजाचा सरदार दोन वेळा बाजीराव पेशवाला असा पिटला असा पिटला तर तो बाजीराव पेशवा अक्षरशः रस्त्याने कुत्र्यासारखा जीव वाचवून फिरत होता असा जीव मुठीत घेऊन कुत्र्यासारखा पडत होता या यशवंतराव होळकरांच्या भीतीने दोन वेळा एक वेळा नाही दोन वेळा आणि तोडीस तोड स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं या यशवंतराव होळकरांनी स्वतःचं राज्याभिषेक पण करून घेतला हे इतिहासात कोणी शिकवत नाही तुम्हाला पण हा इतिहास आहे आणि पेशव्याला शह देण्यासाठी स्वराज्य स्थापन केलं जसं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं तसं या यशवंतराव होळकरांचं स्वराज्य होतं पेशव्याला शह देण्यासाठी तर तो खरा विरोधक होता आणि तो ओबीसी होता धनगर म्हणजे ओबीसी होता आणि त्याला सगळ्या त्या काळच्या ओबीसीची साथ होती तर ओबीसी हेच पेशवाई नष्ट करू शकतात हा इतिहास आहे लक्षात घ्या हा इतिहास आहे तर आत्ताची ही जी पेशवाई आहे आलेली ही पेशवाई सुद्धा नष्ट करण्याचं काम ओबीसीच करू शकतात हे तामिळनाडूच्या ओबीसींनी सिद्ध करून दाखवलं आहे रामास्वामी पेरियारच्या मार्गदर्शनाखाली तर ते खरं क्रांतीकारक तत्वज्ञान रामास्वामी पेरियारांचं की जे रुजलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे गद्दार घटक नव्हता तामिळनाडूमध्ये जसं महाराष्ट्रात आहे जसं राजस्थानमध्ये आहे जसं यू पीमध्ये आहे जसं एम पीमध्ये आहे पेशव्यांना गद्दार होणारा समाज घटक तामिळनाडूमध्ये निर्माण होऊ दिला गेला नाही सतर्क राहिले ते डोळ्यात तेल घालून की हे हरामखोर केव्हाही ब्राह्मणांना जाऊन भेटतील आणि पेशवाई स्थापन करतील आणि त्याच्यावर सतर्कतेने लक्ष ठेवल्यामुळे तामिळनाडूमध्ये आजही ब्राह्मणवादी जे आहे त्यांना तिथं प्रवेश नाही आहे अजूनही लक्षात ठेवा आणि तामिळनाडूचे जे ओबीसी जे आहेत ते कसे क्रांतिकारक ते, ते पण तुम्हाला एक आणखी एक उदाहरण देतो हे बघा केवळ महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना हजारो वेळा झाली हजारो वेळा आणि गाव पातळीपासून तर अगदी जिल्हा पातळीपासून तर मुंबईपासून तर अगदी आग्रापासून तर अगदी पाटणापासून राजस्थानपासून सगळीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना पूर्ण भारतभर झालेली आहे आणि एक वेळा दोन वेळा नाही हजारो वेळा झालेली आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की लगेच मग आंदोलन होतं दलित आपले चळवळीचे लोक येतात एकत्र येतात आंदोलन करतात रस्ता रोको करतात मग मा ते महाराष्ट्रामध्ये मा बघा तुम्ही ते रेल्वे रोको एस टी रोको हे जाळा ते जाळा आणि मग ते सगळं खूप मोठा माहोल दोन दिवस चार दिवस दंगलीचा चालतो पुन्हा थंड झालं की मग पुन्हा आणखी केव्हा तरी दोन वर्षांनी चार वर्षांनी पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना पुन्हा आंदोलन पुन्हा रास्ता रोखो पुन्हा एस टी जाडा रेल्वे जाडा हे जाडा ते जाळा पण तामिळनाडूमध्ये दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये दोन वर्षापूर्वी स्वामी पेर्याऱ्यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आठवा तो दोन वर्ष जु, फार जुनी गोष्ट नाही आहे काढा त्यावेळेची वर्तमानपत्राची तिकडची का, वर, वर, का दोन वर्षापूर्वी तामिळनाडूमध्ये स्वामी पेर्याच्या पुतळ्याची विटंबना झाली आंदोलन झालं का नाही लोक रस्त्यावर उतरले का नाही रस्ता रोख केलं का नाही एस टी जाळली का नाही रेल्वे रोखली का नाही तामिळनाच्या लोकांनी तामिळनाडूच्या लोकांनी रामास्वामी पेऱ्यारांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर असा कोणताही धंदा केला नाही आंदोलनचा काय केलं त्यांनी तामिळनाडूच्या ओबीसींनी फक्त एकच काम केलं रस्त्यावर ब्राह्मण दिसला की त्याला झोडपून काढायचा रस्त्यावर ब्राह्मण दिसला की झोडपून काढायचा नो आंदोलन काही काहीच नाही फक्त स्वामी पेरियारांचा पुतळा तुटला आहे ना चला ठीक आहे कमीत कमी, कमी शंभर ब्राह्मण झोळपले पाहिजेत तर ब्राह्मण असे झोडले तर त्याच्यानंतर स्वामी पेरियारांच्या पुतळ्याकडे फोटोकडे बघायची सुद्धा हिंमत नाही तिथल्या ब्राह्मणांची तर हे तामिळनाडूचे ओबीसी आहेत आणि ते त्या क्रांतीतून तयार झालेले आहेत आणि आपण तामिळनाडूचा हेवा करतो तिथे एकोणसत्तर टक्के आणि असं येईन तसं येईल आणि आम्हाला पण पाहिजे भीक मागतात भिकाऱ्यासारखी अरे भीक नाही मागायची तामिळनाडूचे लोक भीक नाही मागत तामिळनाडूचे लोक भीक नाही मागत तामिळनाडूचे लोक काय करतात तामिळनाडूचे लोक केंद्र सरकारला आदेश करतात केंद्र सरकारला आदेश देतात हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारला करावं लागतं नेहरू सरकारने केलं तामिळनाडूच्या ओबीसींनी आदेश दिला आणि नेहरू सरकारने लगेच पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं आणि सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता तो रद्द केला सुप्रीम कोर्टाचा एकोणीसशे एक्कावन्नला आणि म्हणून ते आरक्षण वाचलं आणि म्हणून आज दलित आदिवासी ओबीसी आरक्षण घेऊ शकत आहेत आज दलित आदिवासी ओबीसी आरक्षण का घेऊ शकत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे तामिळनाडूचे ओबीसी त्यांच्यामुळे आज आपल्याला हे आरक्षण मिळतंय कारण त्यांनी ते वाचवलं सुप्रीम कोर्टातून त्यांनी डायरेक्ट आदेश दिला नेहरू सरकारला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने जे आरक्षण रद्द केलं एस सी एस टी ओबीसीचा ते पार्लमेंटमध्ये कायदा करून कायम करा आणि लगेच नेहरू सरकारने पार्लमेंटमध्ये अधिवेशन बोलवलं लगेच कायदा केला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द केला आणि आरक्षण पुन्हा सुरू झालं तर तामिळनाडूची ओबीसी केंद्र सरकारला आदेश देतात आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारला करावं लागतं आणि हे एकदा नाही घडलं हे दोनदा घडलं एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णवला मंडल कमिशनचा निकाल जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं मंडल कमिशनचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलं नऊ न्यायाधीश नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये काय लिहून ठेवलं होतं की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण कुठल्याही राज्यात किंवा देशामध्ये नको जजमेंटमध्येच लिहून ठेवलं होतं सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्केपेक्षा आरक्षण कुठल्याही राज्यात देता येणार नाही केंद्रात तर नाही राज्यात पण नाही लगेच नरसिंहराव सरकारने सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आला आणि लगेच नरसिंहराव सरकारने सगळ्या राज्यांना पत्र लिहिलं त्यावेळेच्या नरसिंहरावांनी प्रधानमंत्री नरसिंहराव सगळ्या राज्यांना पत्र लिहिलं की जर तुमच्या राज्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण जर कुठल्या क्षेत्रात जर दिलं जात असेल तर ते पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण रद्द करा हे पत्र सगळ्या राज्यांना गेलं तसं तामिळनाडूला पण गेलं आणि तामिळनाडूला हे केंद्र सरकारचं पत्र गेलं त्यावेळेस जयललिताबाई मुख्यमंत्री होत्या बघा जयललिताबाई मुख्यमंत्री म्हणजे एक ब्राह्मणबाई मुख्यमंत्री ओबीसीचं एक वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या ओबीसी हा जातीवादी नाही की आम्ही ओबीसीची मुवमेंट आहे म्हणून लगेच ओबीसीच मुख्यमंत्री पाहिजे असं बंधन नाही ब्राह्मण मुख्यमंत्री पण चालेल कोणी चालेल आम्हाला पण तो ओबीसी तो पुरोगामी असला पाहिजे तो क्रांतिकारक असला पाहिजे मग तो ब्राह्मण असला तरी चालेल तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ब्राह्मणबाई आणि हे केंद्र सरकारचं पत्र गेलं तामिळनाडूमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशन दिलं जात आहे ते ताबडतोब रद्द करा नरसिंराव सरकारचा आदेश जयललिताबाईंनी काय केलं जयललिताबाईंनी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं आणि हे पत्र विधानसभेमध्ये ठेवलं बघा तामिळनाडूची काय क्रांतिकारकता आहे लक्षात घ्या ती लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला ओबीसी जागृत करता येणार नाही देशभरचा आणि देशभरचा ओबीसी जागृत झाला नाही तर पेशवाई खतम होणार नाही पेशवाई खतम करण्याचं काम फक्त आणि फक्त ओबीसी करू शकतो दुसरं कोणीच नाही बाकीचे फक्त मदत करू शकतात बाकीचे फक्त मदत करू शकतात पण काम तर ओबीसीच करेल आणि ता ते तामिळनाडूच्या ओबीसीने सिद्ध केलं आहे आणि एकदा दोनदानी वारंवार वारंवार सिद्ध केलेलं आहे तर जयललिताबाईंनी काय केलं ते नरसिंहराव सरकारचं पत्र आलं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिझर्वेशन तामिळनाडूमध्ये दिलं जात आहे ते रद्द करा नरसिंहराव सरकारचा आदेश ते पत्र विधानसभेचं अधिवेशन घेतलं जयललिताबाईंनी आणि ते पत्र मांडलं आणि सुरू झाली चर्चा तर पहिलं काम जयलिताबाईंनी काय केलं त्या पत्राची प्रतिकात्मक झेरॉक्स कॉपी विधानसभेमध्ये टरा टरा टराटरा फाडली ही आम्ही सुप्रीम कोर्टाचा हा आदेश मानत नाही आणि केंद्र सरकारचा तर अजिबात मानत नाही एवढं करून थांबले नाहीत ते विधानसभेमध्ये ठराव पास झाला आणि पत्र तयार झालं पत्र कोणाला केंद्र सरकारला पत्र काय सांगत आहे पत्र सांगत नाही पत्र आदेश देत आहे तामिळनाडूच्या विधानसभेने जे पत्र तयार केलं त्या पत्रामध्ये आदेश होता कोणाला केंद्र सरकारला आदेश कोणी दिला तामिळनाडूच्या ओबीसी आमदारांनी आणि ओबीसी राज्यकर्त्यांनी केंद्र सरकारला आदेश दिला काय आदेश दिला की आमचं तामिळनाडूचं जे एकोणसत्तर टक्के जे रिझर्वेशन आहे ते राज्यघटनेच्या संविधानाच्या नवव्या सूचीमध्ये टाका असा आदेश दिला केंद्र सरकारला आणि केलं ते पत्र नरसिंहराव सरकारच्या हातामध्ये आता पत्र पत्र पाहिल्याबरोबर नरसिंहराव घाबरले जसं नेहरू घाबरलेत प ताबडतोब पार्लिमेंटचं अधिवेशन बोलवलं आणि सुप्रीम कोर्टाचा ते ते जजमेंट जे होतं ते रद्द केलं पार्लमेंटमध्ये कायदा करून नेहरूने नेहरू घाबरले होते नरसिंहराव पण घाबरले नरसिंहराव घाबरले आणि नरसिंहरावांनी ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं आणि पार्लमेंटमध्ये कायदा केला संविधानामध्ये दुरुस्ती केली आणि तामिळनाडूचं एकोणसत्तर टक्के रिझर्वेशन हे घटनेच्या संविधानाच्या नवव्या सूचीमध्ये टाकलं हे नव्या सूचीमध्ये टाकलं म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय हो नव्या सूचीमध्ये टाकणं म्हणजे सुप्रीम कोर्टात कोणत्याही कोर्टात त्या रिझर्वेशनला कोणीही चॅलेंज करू शकत नाही कोणीच चॅलेंज करू शकत नाही सुप्रीम कोर्ट नाही हायकोर्ट नाही पार्लमेंट नाही प्रधानमंत्री नाही राष्ट्रपती नाही कोणीच नाही कोणीच चॅलेंज करू शकत नाही तामिळनाडूच्या रिझर्वेशनला का घटनेच्या नव्या सूचीमध्ये ते आता गेलं कसं गेलं भीक मागून नाही आदेश दिला तामिळनाडूच्या ओबीसीने की हे करा ताकत का रे बाबा एवढी ताकद कुठून आली तामिळनाडूच्या ओबीसीमध्ये आणि मग महाराष्ट्रात का नाही ती ताकद फक्त हे वाच करायचं का की तामिळनाडूला एकोणसत्तर टक्के म्हणून आम्हाला पण पन महाराष्ट्रात पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन मिळायला पाहिजे अरे बापदा त्यांनी काय पाप करून ठेवली ती बघा ना ती पाप कोणी भरायची तर हे तामिळनाडूचे रामास्वामी पेरियार वारंवार 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 सांगतायत पण कुठल्याही पुरोगाम्याच्या डोक्यात ते घुसत नाही लक्षात घ्या ओबीसी नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आणि प्रभावी नेतृत्व पेशवे घाबरतात फक्त ओबीसी नेत्याला ते दलितांच्या नेत्यांना घाबरत नाही पेशवे ते आदिवासींच्या नेत्यांना घाबरत नाही ते मुस्लिमांच्या नेत्यांना घाबरत नाही पेशवे घाबरतात फक्त ओबीसी नेत्यांना आणि म्हणून मुलायमसिंग आज जेलमध्ये आहे म्हणून भुजबळ साडेतीन वर्षे जेलमध्ये सडलेत आणि म्हणून गोपीनाथ मुंडेंचा खून झाला मला सांगा बरं नॉन ओबीसी नेत्याचा खून झाला आहे मला एक तरी उदाहरण सांगा बरं आदिवासीच्या नेत्या नेत्याचा खून झाला आहे कधी दलितांच्या नेत्याचा कोणाचा खून झाला आहे कधी ओबीसीच्या नेत्याचा खून होतो ओबीसी नेता जेलमध्ये टाकला जातो कारण पेशवे घाबरतात फक्त ओबीसी नेत्याला आणि म्हणून ओबीसी मधून असं नेतृत्व निर्माण होऊ नये याच्यासाठी खूप प्रचंड प्रयत्न केले जातात अगदी डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले जातात जे तामिळनाडूमध्ये सिद्ध झालं ओबीसीच्या बाबतीत ते देशात पण होत होतं त्याची सुरुवात झाली होती मंडल कमिशनची एक शिफारस लागू झाली आणि जे देशभर जी ओबीसींची जागृती झाली त्या जागृतीतून ओबीसींचे पक्ष स्थापन व्हायला लागलेत आणि ओबीसी राज्यस्तरावर सत्तेवर यायला लागलेत लालू प्रसादांचा पक्ष स्थापन झाला ओबीसीचा पक्ष सत्तेवर आला सिंगांचा पक्ष स्थापन झाला सत्तेवर आला इकडे भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री झालेत म्हणजे सत्तेवर आलेत आणि बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पक्ष जरी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून स्थापन झालेला असला बी एस पी तरी सत्तेवर केव्हा आला मंडल कमिशन लागू झाल्यानंतर बी एस पी सत्तेत आली याचं कारण असं की ओबीसी जागृत झाला आणि त्या जागृत सीने बहुजन समाज पार्टीला सत्तेवर बसवलं पण गद्दारी किती बहुजन समाज पक्ष सत्तेवर येतो ओबीसीमुळे आणि सांगितलं जातं श्रेय कोणाला दिलं जातं श्रेय ओबीसींना दिलं जात नाही श्रेय ब्राह्मणांना दिलं जातं ही ब्राह्मणांमुळे बहुजन समाज पार्टी सत्तेवर आली बहुजन समाज पक्षाला सत्तेवर आणणारे ओबीसी ओबीसीना श्रेय नाही दिलं गेलं श्रेय दिलं गेलं ब्राह्मणांना ही उत्तर प्रदेशमधल्या ब्राह्मणांनी बहुजन समाज पक्षाला सत्तेवर आणलं आणि म्हणून मग तो मिश्रा नावाचा ब्राह्मण बीएसपीच्या डोक्यावर बसून घेतला आणि संपूर्ण बीएसपी आज त्या मिश्राच्या ताब्यात आहे त्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे ओबीसीला श्रेय दिलं असतात काय झालं असत ओबीसी मधून नेतृत्व निर्माण झालं असत पण आर एस एसला ते नको आहे संघाला ते नको आहे म्हणून सगळे पक्ष बघा सगळे पक्ष भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बहुजन समाज पक्ष हे पक्ष ओबीसी नेता निर्माण होऊ देत नाहीत जर निर्माण होण्याच्या प्रक्रियेत असेल तर ता ताबडतोब उचलून जेलमध्ये टाकतात एक तर जेलमध्ये टाकायचा ओबीसी नेत्याला नाही ने तर मारून टाकायचा तर ही ओबीसीची ताकद तामिळनाडूने जी सिद्ध केलेली आहे ती आपल्याला देश पातळीवर कशी सिद्ध करता येईल याचा विचार केला पाहिजे ज्यांना खरोखर पेशवाई नष्ट करायची आहे त्यांच्याजवळ ओबीसी